आर्या समर्थ 11 या संघाकडून सलामीसाठी आले ते आर्यन मांडवकर आणि स्वतः कर्णधार प्रशांत गुरव. बघूया कशा प्रकारे सुरुवात करून देतात आर्या समर्थ 11 या संघाचे हे दोन सलामीचे फलंदाज. यानंतर आपल्या समोर सुमधुर आवाजात या सामन्याचे धावते वर्णन करतील ते कल्पेश सर तावणकर. धन्यवाद सर. तर ही संपूर्ण स्पर्धा आज चौथ्या पर्वामध्ये आपण पाहत आहात. नाणीज प्रीमियर लीग 2023 क्रिकेटचा घमासान युद्ध मैदानावरती आपण कालच्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धा पाहिली. आज दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक येथे उपस्थित मान्यवर प्रेक्षक सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या NPL नाणीज प्रीमियर लीग 2023 मध्ये. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीस येतोय. एका बाजूला आहे आर्या अँड समर्थ 11 तर दुसऱ्या बाजूला माऊली वॉरियर. माऊली वॉरियर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. तर आमंत्रित केले फलंदाजीसाठी येथे आर्या अँड समर्थ 11 संघाला. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाले प्रशांत. स्ट्रायकिंग गेंड वरती आपण पाहाल तर दुसऱ्या बाजूला आर्यन मांडवकर. नॉन स्ट्रायकिंग गेंड वरती पाहाल आर्यन मांडवकर. कालच्या दिवसामध्ये थोडीशी आक्रमक खेळी त्याच्या बॅट मधून आपण पाहिली, तीच खेळी आज देखील अपेक्षित असेल आर्या अँड समर्थ 11 संघाला आजच्या या मॅच मध्ये. पहिला सामना तर दुसऱ्या बाजूला माऊली वॉरियर संघाच्या बाजूने स्वतः कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्ना सुर्वे गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये तर स्ट्रायकिंग गेंड वरती प्रशांत. पंचांचा इशारा येतोय. मॅच ला होते सुरुवात. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या दिवसातील या NPL च्या नाणीज प्रीमियर लीग 2023. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वप्ना सुर्वे फुलरलीन बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तत्परतेने येईल. एक सिंगल येथे पूर्ण होते. सिंगलने संघाचं खातं येथे ओपन केलं. एक रन धावफलकावरती पाहायला मिळेल. प्रशांत कालचा दिवस आपण पाहिला. संपूर्ण दिवसामध्ये प्रशांत बॅटिंग करत असताना कुठे ना कुठे थोडासा झगडताना पाहायला मिळाला, थोडासा कष्ट करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर थोडस निराश देखील केलं टीमला. परंतु आज वेगळ्या रणनीतीने आलाय. काही वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल त्याचा. कालचा बॅट पॅच आज तो नक्कीच पूर्ण करेल असा प्रश्न पडलाय टीमला. परंतु गरज आहे त्याची बॅट बोलणं फार गरजेचं आहे टीम मध्ये, कारण फलंदाज थोडेसे कमी पडतायत. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग गेंड वरती आर्यन मांडवकर इनफॉर्म आहे. कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली. आज पहिल्या सामन्यामध्ये स्ट्रायकिंग गेंड वरती पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला स्वप्ना सुर्वे फिरकीचा जादूगर. कालच्या दिवसापासून याची जादू या मैदानावरती कायम राहिले. आता देखील तसंच पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली, थेट विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल दुसरा चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर फुलरलेन बॉल होता, बाहेरच्या दिशेने हलकस वळण आणि त्यानंतर डॉट बॉल. आर्यन मांडवकर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा वेट केलं, थांबला आणि त्यानंतर समोरच्या दिशेला गॅप मध्ये ढकललंय का. तेथे क्षेत्ररक्षक आहे शुभम दर्डी, तत्परतेने आलाय आणि तोपर्यंत दोन रन नक्कीच पूर्ण होतील. या दोन रन ने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 3 वर. शुभम दर्डीचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये या शुभम दर्डीने माऊली वॉरियर संघाला नक्कीच आनंदी केल्या. चांगली बॅटिंग केली पहिल्या सामन्यामध्ये. सुरुवातीला पहिल्या बॉल पासून त्याने मोठमोठे फटके खेचायला सुरुवात केली होती. यावेळेचा फटका डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये पहिला धक्का बसतोय आर्या अँड समर्थ 11 संघाला. आर्यन मांडवकर बॅक टू द पॅव्हिलियन. इलेव्हन हा संघ, त्यांचे संघ मालक आपण पाहत आहात.
ओमकार गुरव पंढरीशेठ फडके यांच्या स्टाईल मध्ये तेथे नक्कीच या सामन्याचा आनंद घेत आहेत, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिली विकेट गेले, पहिल्या विकेट नंतर सेकंड बॅट्समन मैदानावरती सर्वेश गुरव स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळेल. पहिला धक्का बसलाय, एज लागले आणि त्यानंतर विकेट किपर हातामध्ये झेल आपण पाहिला. सर्वेश थोडासा शांत होता कालच्या दिवसामध्ये, पहिला बॉल ढकललाय, सिंगल ते पूर्ण केले, सिंगलने स्वतःच खातं खोललंय. धावसंख्या एक ने पुढे सरसावते चार वरती. पहिल्या षटकाचा खेळ ते चालू आहे. कालच्या दिवसापासून स्वप्ना सुर्वेने कमाल केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजीने, आणि नक्कीच त्याचा गोलंदाजीचा बोलबाला आज देखील तसाच पाहायला मिळतोय. सातत्याने पहिले षटक हाताळण्यासाठी येतो आणि कमी खर्ची गोलंदाजी सातत्याने करत आलाय. यावेळेचा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स होता नॉन स्ट्राइकिंग एंड वरती. थोडासा निराश आहे कॅप्टन स्वप्ना सुर्वे, कारण त्याला ठाऊक आहे पशुची बॅट आज जर बोलली काल जरूर शांत होता, परंतु हा पशु शांत राहणार नाहीये. आता रनआउटचा चान्स होता हुकला. पहिल्या षटक येथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाच, एक गडी बाद पाच, आर्या आणि समर्थ इलेव्हन. पहिले षटक समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एक गडी बाद पाच, थोडीशी कमी धावसंख्या जरूर आहे, परंतु स्वप्ना सुर्वे ते पॉवर प्लेचं षटक हाताळत होता आणि त्याच्या विरुद्ध रन बनवणं या टूर्नामेंट मध्ये थोडस कठीण झालंय. कालच्या दिवसापासून त्याची फिरकीची जादू मैदानावरती दाखवतोय आणि त्याचमुळे या देखील मॅच मध्ये पाच रन आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी सुधाकर पंडित गोलंदाजी मार्क वर, तर स्ट्रायकिंग इन वरती प्रशांत. मागच्या ओव्हरच्या अंतिम बॉल वरती रनआउटचा चान्स होता, तेथे उकलाय तो प्रशांत. आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल, त्याला जीवदान मिळालंय, त्या जीवदानाचा उपयोग करेल का प्रशांत स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. तर सुधाकर पंडित राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. माऊली वॉरियर संघ नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये कमाल खेळ केला होता, परंतु आता आजच्या पहिल्या सामन्यामध्ये कसा खेळ होईल हे पाहायचंय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच त्यांच्या बाजूने हा सामना गेलाय, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल कधी काय होईल सांगू शकत नाहीये. तर दुसरं षटक पुन्हा एकदा बॉलर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत पशु. फुल टॉस बॉल आणि आता मात्र उडवलंय समोरच्या दिशेला स्वप्न सुर्वे आहे तैनात. हे काय घडलंय, झेल धरणीला दान. मागच्या ओव्हरच्या अंतिम बॉल वरती रनआउट सुटला होता, परंतु आता हा चान्स होता झेल पकडण्याचा, परंतु तेथे मात्र झेल धरणीला दान झालाय, जीवदान मिळालंय पुन्हा एकदा पशुला. प्रयत्न केला होता खुलवट टप्प्याचा चेंडू आणि त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल अगदी हातामध्ये पोहोचला होता चेंडू स्वप्नाच्या, परंतु अखेरच्या क्षणाला चेंडू निसटला आणि त्यानंतर जीवदान मिळालं. एक सिंगल आले, एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचली ती सहा रनवर. सर्वेश गुरव आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला सुधाकर पहिल्या बॉल वरती नक्की चान्स मिळवून दिला होता. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस बॉल. आता मात्र थोडासा यॉर्कर पाहायला मिळतोय, एक सिंगल येते नक्कीच पूर्ण होईल. मोठा फटका येत नाहीये, प्रयत्न करतोय सर्वेश, परंतु क्रिकेटचं सूत्र आहे खराब चेंडूंवरती प्रहार चांगल्या चेंडूला सन्मान, तसं दिसत नाहीये. आता देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आले, एक सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते सात रन. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत. मागच्याच बॉल वरती आपण पाहिलं तर पशुची विकेट गमावली होती, तो पशु स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मात्र शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न आणि हे नक्कीच
वेगळी रणनीती आखली आहे पशूच्या विरुद्ध। कालच्या दिवसापासून पशूला इथे मात्र चालू दिला नाहीये, पशूची बॅट शांत ठेवली आहे सर्व सामन्यांमध्ये। तोच पशू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय। डॉट बॉल आलाय, धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 वर थांबली आहे। थोडासा स्टान्स चेंज केलाय, पुढे जाऊन खेळला गेलेला फटका आता मात्र लॉन्ग ऑन रीजन मध्ये चाललाय। डीप मध्ये खेळाडू तैनात, दुसऱ्या रनचा कॉल दिलाय आणि नक्कीच दुसरी रन देखील येते कंप्लीट झाले। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती, या दोन रन मिळतील, या दोन रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचेल ती 9 रन। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, पहिलं षटक नक्कीच खूप चांगलं पाहायला मिळालं स्वप्ना सुर्वेचं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीये आर्या अँड समर्थ इलेव्हन संघाकडून, ते मोठे फटके खेचावे लागतील। यावेचा फटका आता मात्र झेल सुटला आणि त्यानंतर उडवलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे, पशूच्या बॅट मधून आजच्या दिवसातील पहिला षटकार सीमा पार, रन मिळतील 6। मिळालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, त्याचं आवडतं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये 6 रन आपल्याला पाहायला मिळाले। सुधाकर तयार, राईट अमंगवर द विकेट, फुल टॉस बॉल आता मात्र उडवलं मिड विकेट रिझर्ववरती, खेळाडू तैनात, पुन्हा एकदा झेल सुटलाय। आज येथे मात्र पशूचं नशीब तर बोलतंय, परंतु त्याची बॅट बोलणं फार गरजेचं आहे। साहिल खटकुळ डीप मध्ये होता मिड विकेट रिजन वरती, परंतु तेथे पुन्हा एकदा एक सोपा झेल येथे सुटलाय। दोन जीवदान आतापर्यंत नक्कीच मिळाले, एक रन आउट येथे मिस केला, असे 3 जीवदान तब्बल पशूला प्राप्त झाले। यावेळीचा फटका आता मात्र उडवलाय काउकवर बाउंड्री लाईनच्या दिशेने, बॉल सीमारेषा पार येतोय हा षटकार 6 रन। अंतिम बॉल वरती आला 6। ते दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 23-23, धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। तर तिसरं षटक हाताळण्यासाठी कृणाल सरफरे गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु दुसऱ्या बाजूला प्रशांत गुरव येते मात्र नक्कीच आता रंगामध्ये आलाय। दोन झेल त्याचे सुटले आणि त्यानंतर दोन मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले, खूप चांगली फलंदाजी प्रशांतची मैदानावरती। तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती सर्वेश गुरव आपल्याला पाहायला मिळेल। भैया सरफरे पहिला बॉल आता मात्र उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये विकी आणि आता चूक होणार नाहीये, विकीच्या हातामध्ये झेल, सर्वेश गुरव याची खेळी आता संपुष्टात आले। सर्वेश गुरव बॅक टू द पॅव्हिलियन।
कृणाल सरपरे तिसऱ्या षटकामध्ये आले, पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केल्या, घडी येथे बाद केल्या, त्यानंतर सौरभ म्हणजेच बबल्या फलंदाजीसाठी छोटा बाहुबली नाणीसगावचा स्ट्रायकिंग एंडला यावेळीचा फटका, आता मात्र बॅटला चेंडू व्यवस्थित येत नाहीये, स्लाइस केला तोपर्यंत एक सिंगल येथे पूर्ण केले। बबल्याचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये दोन लांबलचक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती एक लांबलचक षटकार, त्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक लांबलचक षटकार, दोन मोठे षटकार, याचमुळे त्याला नाणीसगावचा छोटा बाहुबली म्हटलं जातं। तर स्ट्रायकिंग इनवरती आता प्रशांत आपल्याला पाहायला मिळते, दोन जीवदान त्याला मिळाले आणि त्यानंतर त्याची खेळी आता नक्कीच खुलू लागली या मैदानावरती। स्ट्रायकिंग इनला तो तयार, नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका अलॉंग दी कार्पेट आडव्या बॅटने गॅपमध्ये आहे, डीप मधून खेळाडू येईल, एका हाताने चेंडू अडवेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक सिंगल येथे मिळेल, एका सिंगल वरती समाधान, एक सिंगल ने धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या झाले स्कोर कार्ड वरती 25, 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। तिसरे षटक येथे प्रगतीपथावर आहे, तीन चेंडू फेकले, दोन तीन चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधील, परंतु पाहिलं गेलं तर अजूनही मोठा फटका या ओव्हर मध्ये आला नाहीये, आतापर्यंत दोन रन खर्च झाले, एक विकेट देखील मिळवली सर्वेश गुरवची, नक्की सर्वेश गुरव थोडासा निराश स्वतःवरती देखील आहे, कारण कालच्या दिवसापासून टीमला सहकार्य मिळत नाहीये फलंदाजीतून, तो सर्वेश गुरव आता डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा बबल्या स्ट्राइकिंग इन वरती पाहायला मिळेल, छोटा बाहुबली का म्हटलं जातं त्याचं उत्तर तर कालच्या दिवसामध्ये दिलंय, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती अजून मोठे फटके आले तर नक्कीच एक मोठं लक्ष मैदानावरती उभं केलं जाईल। तिसरे षटक चौथा बॉल ओव्हर द विकेट, यावेळेला शफॉल झाला, घुसला बॉल वरती आणि त्यानंतर बॉल ला उडवलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, बॉल सीमा पार, बबल्याच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार। बॅट या मॅच मध्ये देखील बोलू लागले, लांब लचक षटकार आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला, कृणाल यांच्या विरुद्ध मोठा फटका आला नव्हता परंतु बबल्याने ती कमाल केली, यावेळीचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप शरीरापासून बाहेर येते ठेवण्यात आला, परंतु बॉल चालला विकेट कीपरच्या मागे, पंचांचा इशारा येतो डिक्लेअर बॉक्स मध्ये, दोन रन येथे प्राप्त होतील। बबल्याची बॅट नक्कीच एक बाहुबली फलंदाज कसा असावा त्याचं उत्तर मागच्याच फटक्यावरती दिले, छोटा बाहुबली या नावाने ओळखला जातो तर मोठा बाहुबली नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल केतन नवाले। परंतु वळी या चालू मॅच कडे, धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 रन दोन गडी बाद, एक बॉल आता शिल्लक आहे या षटकामधील, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग इन वरती सौरभ, यावेळचा चेंडू आता मात्र लॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने ढकलले, क्षेत्ररक्षक येईल थ्रो करेल, तोपर्यंत एक सिंगल येथे मिळेल, सिंगलने धावसंख्या एक ने पुढे सरसावते, धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 34 तीन षटकांच्या समाप्तीनंतर। प्रशांत काटकर एक अनुभवी गोलंदाज मैदानावरती नामांतरित केले गोलंदाजी करण्यासाठी, तर पाहूया राईट हँड ओव्हर द विकेट, खूप चांगला रनअप आहे, लांबवरचा रनअप ओव्हर द विकेट ने गोलंदाजी,
पहिला बॉल आणि आता मात्र टो क्रशिंग यॉर्कर सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अनुभव प्रचंड आहे आणि त्याच अनुभवाचा वापर करत तिथे एक चांगला चेंडू फेकला जरूर परंतु रन देखील आले दोन. चपळा ही आहे फलंदाजांकडे हेरला आणि त्यानंतर मात्र नक्कीच कॉल दिला लगेच दुसऱ्या रनचा प्रशांतने आणि दोन रन येथे पूर्ण केल्यात. या दोन रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती माफ करा 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती दोन रन. पुन्हा एकदा चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. ऑफ साइड दी ऑफ स्टंप यॉर्कर बॉल आणि त्यावरती रन मिळत नाहीये. अनुभवी गोलंदाज प्रशांत काटकर आणि नक्कीच त्यांचा अनुभव मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिले दोन चेंडू आपण पाहिले, दोन्ही चेंडू अचूक टप्प्यावरती फेकले गेलेत आणि हीच खासियत आहे. पुन्हा एकदा आता मात्र मोठा खेळाडू आक्रमक खेळाडू त्याला शांत ठेवलंय या मॅच मध्ये. आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे अनुभवासमोर आणि अनुभव फार गरजेचा असतो. नक्कीच आपण पाहिलंय क्रिकेटच्या पटलावरती आणि आता देखील तसंच चित्र मैदानावरती पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली. पहिले तीन चेंडू बपले याला काही समजले नाही आणि त्यानंतर आपली विकेट सॅक्रिफाईस केली रनआउटच्या स्वरूपात. बबल्या बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमेश उर्फ मोट्या नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहाल तर पशु स्ट्रायकिंग एंड वरती थोडासा कॉन्फिडेंट दिसतोय. पशु मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती यावेळेचा फटका आता मात्र उडवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती. डीप मध्ये खेळाडू नाही आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. दन दन करत सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. दिवस पशुचा नव्हता परंतु आजच्या पहिल्या सामन्यापासून आता पशुची बॅट बोलू लागले. जेल घेण्याची संधी हुकली आणि त्यानंतर याची खेळी नक्की सहकार्य करते येथे आर्यन समर्थ इलेव्हन संघाला. चौकाराला चौकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रशांत स्ट्रायकिंग एंड वरती यावेळेचा फटका. फंबल होते चूक झाली. तिथे एक सिंगल होती तिथे दुहेरी धाव खर्च झाले. अशा धावा रोखणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये एक एक रन फार महत्वाचा असतो आणि नक्कीच ही लीग मॅच आहे. यामध्ये देखील एक एक रन रोखणं फार गरजेचं आहे. थोडीशी चूक तेथे झाली क्षेत्ररक्षकाकडून. एक अतिरिक्त रन येथे नक्कीच कॉल दिला दुसऱ्या रनचा आणि दोन रन येथे प्राप्त केलेत. या दोन रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42-42. यावेळीचा चेंडू आता मात्र ऑफसाइड ऑफ स्टंप पिचिंग केला. रनआउटचा चान्स नॉन स्ट्रायकिंग एंड वरती परंतु तेथे घेतला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगलं षटक एक मोठा फटका जरूर आला परंतु एक चांगलं षटक येथे हाताळण्यात आलंय. निर्धाव चेंडू षटक संपुष्टात आले. तिसरा आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर माफ करा चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 42-42 आणि 43 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये माऊली वॉरियर संघासमोर.
जी दर्डी सर यांच्या हस्ते इथे नाणेफेक केली जाते नेक्स्ट मॅचची. एका बाजूला आहे छत्रपती वॉरियर तर दुसऱ्या बाजूला सुमित रायडर, दोन मोठे संघ. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येईल ते नाणेफेक होते. साहिल हतपल्ले कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर या. साहिल हतपल्ले तर सेकंड इनिंगला पुन्हा एकदा सुरुवात होते. सेकंड इनिंग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. या मॅच मध्ये एका बाजूला आहे आर्या अँड समर्थ इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला माऊली वॉरियर हा संघ. माऊली वॉरियर संघासमोर टार्गेट आहे 43 रनच, 24 चेंडू असतील. या 24 चेंडूवरतील पहिलं षटक आपण पाहिलं, 6 चेंडूंचं हे पॉवर प्लेचं षटक असेल. 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक खेळाडू काउकवर रिजन वरती सर्वेश गुरव तर दुसऱ्या बाजूला समोर लॉंग ऑफ रिजन मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल आर्यन मांडवकर. असे दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. तर आता गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलंय प्रशांतला पशु, ज्याची बॅट पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बोलले आजचा खेळ चांगला होतोय त्यासाठी पुन्हा एकदा त्याला संधी दिली गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्ना सुर्वे तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शुभम. पहिला बॉल राऊंड द विकेट फुलालेन बॉल. आता मात्र फटका थोडासा फसला अलॉंग दी कार्पेटा फटका डीप मध्ये आर्यन मांडवकर लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत दोन रन ते प्राप्त होत आहेत. या दोन रनने संघाचं खातं खुलत्या संघाच्या धाव संख्येचा श्री गणेश येथे केलाय प्रशांत. गोलंदाजी करत असताना पहिला बॉल नक्कीच फुलर लेन फेकला होता आणि त्यावरती थोडस वळण दिलं. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचमुळे फलंदाज देखील फसले जातात. कमी गतीचा चेंडू परंतु पिक केला गॅप मध्ये ढकललाय चेंडू तेथे अडतोय जरूर परंतु चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय दणदण करत सीमा पार. पहिला चौकार या इनिंगचा येथे मात्र स्वप्ना सुर्वेच्या बॅट मधून 4 रन. राहील कांबळे कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक प्रशांत. प्रशांत गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉल वरती दोन रन आणि त्यानंतर एक चौकार येथे स्वप्ना सुर्वेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्ना सुर्वे देखील खूप चांगला फलंदाज आहे, अटॅकिंग बॅटर आहे, त्याच्या बॅट मधून एक चौकार. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. बॉल चाललाय विकेट किपरच्या मध्ये, येतोय डॉट बॉट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये देखील असं चित्र पाहायला मिळालं. स्वप्ना सुर्वे बॅटिंग करत असताना पहिले दोन मोठे फटके आल्यानंतर पुन्हा एकदा एक प्रयत्न केला होता आणि त्यावरती तो सातत्याने बाद होत होता आणि आता देखील तसंच चित्र. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न परंतु आता बीट झालाय. डॉट बॉल येतोय, धावसंख्या स्थिरावली 6 रनवर. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट बिगिट केला गेला चेंडू हवेमध्ये डीप मध्ये खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचू शकेल का परंतु तेथे बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झालाय. सीमारेषा ओलांडले जातोय सीमा पार, येतोय दमदार चौक. पॉवर प्लेचा संपूर्ण वापर करून घेत असताना स्वप्ना सुर्वे आता मात्र आडव्या बॅटने खेळलाय. टीपने खेळाडू नाहीये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, खेळाडू पळत आहेत, चेंडू मागे अडवला जाईल का पुन्हा एकदा नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय यावेळेला देखील. आता
चौदह रन पर एक चेंडू आता शिल्लक आहे पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा एक बॉल रन तर आले या ओव्हर मध्ये टार्गेट विचार केला गेला तर 43 रनचं टार्गेट असताना नक्कीच एक चांगली सुरुवात करून दिली चेंडू हवे मध्ये डीप मध्ये खेळाडू नाहीये पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने दूरवरून खेळाडू येईल तोपर्यंत नक्कीच दोन रन या संघासाठी प्राप्त होतील चांगली बॅटिंग केले या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आले धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 रन सोळा धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंवरती 27 धावसंख्येची आवश्यकता उमेश गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती शुभम दर्डी कालच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी केली शुभमने एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावाखाली पाहायला मिळाला तोच शुभम आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला उमेशला आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन तर खर्च झालेत परंतु आता थोडीशी कमी खर्चिक गोलंदाजी करावी लागणार आहे पॉवर प्ले हटलाय चौबाजूला क्षेत्ररक्षण सजवले गेले बाउंड्री लाईन वरती आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत तर पाहूया उमेश राइटर पॉवर द विकेट ने स्ट्राइकिंग इन वरती शुभम दर्डी आणि यावेळेचा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रशांत डीप मध्ये होता चेंडू वरती पोहोचला एक चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एक रन येथे प्राप्त होते एक सिंगल ने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 17 वर 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल वरती 26 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सामना थोडासा फलंदाजी करत असताना झुकवला गेलाय येथे स्वप्न सुर्वेने कारण पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 16 रन बनवले होते यावेळेचा चेंडू बॅट वरती व्यवस्थित येत नाही एज लागते एक सिंगल येथे मिळेल सिंगल ने येथे समाधान धावसंख्या स्कोर कार्ड वरती एक ने पुढे सरसावेल 18 रन वरती दुसऱ्या षटकाचा खेळ ते चालू आहे नक्की सुरुवातीला दमदार फलंदाजी केली पॉवर प्लेचा षटक असताना गॅप मध्ये चेंडू ढकलले चौकार वसूल केले आणि त्याचमुळे एक चांगली सुरुवात झाली आणि एक चांगली धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली टार्गेट थोडस कमी केलं स्वप्ना सुर्वेने आता 16 चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडूंवरती 25 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये शफल झाले फाईनलच्या क्षेत्रामध्ये टोलवलंय चेंडूला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू येईल परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार येतो शुभम दर्डीच्या बॅट मधून हा दमदार चौका चौकार वसूल केलाय ते शुभम दर्डीने सफल झाले तदनंतर मात्र पाईनलेगच्या क्षेत्रामध्ये उडवलं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे 4 रन खूप चांगला फटका कालच्या दिवसामध्ये देखील आपण यांची फलंदाजी पाहिले समोरच्या दिशेला लांब लांब लचक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आणि आत्ताचा बॉल पाईनलेगच्या क्षेत्रामध्ये 4 रन समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये खेळाडू आहे आणि आता मात्र विकेट धक्का बसते पहिला माऊलीवर
बैटिंग करण्यासाठी भैया सरफरे कृणाल सरफरे मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी थोडंसं फास्ट खेळायचंय आपल्याला. आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने खेळवायचे आहेत त्यामुळे सहकार्य करा, थोडंसं फास्ट खेळा. सेकंड इनिंग आपण पाहत आहात. एका बाजूला आहे माऊली वॉरियर तर दुसऱ्या बाजूला आर्यन समर्थ इलेव्हन. हा संघ प्रथम बॅटिंग करत होता 43 रनाचं टार्गेट आणि त्यानंतर एक विकेट इथे गमावल्या माऊली वॉरियर संघाने 22-1 अशी परिस्थिती मैदानामध्ये. 14 बॉल शिल्लक आहेत, 14 बॉल वरती 21 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. इथून गोलंदाजी चांगली झाली, इथून विकेट आल्या तर पुन्हा एकदा कमबॅक आर्यन समर्थ इलेव्हन संघाचं पाहायला मिळेल. ते कमबॅक इथे होईल का? दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. उमेश तयार राईट आर्म ओव्हर द विकेट, नवीन आलेला बॅटर कृणाल सरपरे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला खेळाडू आहे आर्यन, उंच कोरा खेळाडू आहे, उंची जास्त आहे, त्याचाच वापर करत चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिथे मात्र एक सिंगल प्राप्त होते. एका सिंगलने स्ट्राइक रोटेड स्ट्राइकिंग इन वरती आता आपण पाहायला मिळेल स्वप्ना सुर्वे, ज्याने आजच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. 7 बॉल फेस करत असताना तब्बल 70 रन बनवले या मॅच मध्ये. पॉवर प्लेचा संपूर्ण वापर केला, चांगली बॅटिंग केली पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आणि आता पुन्हा एकदा स्ट्राइकिंग इन वरती पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल उमेश राईट आर्म ओव्हर द विकेट, माफ करा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ने आला परंतु त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर. स्वप्ना सुर्वेच्या बॅट मधून धमाकार, रन मिळतील 6 षटकार. दोन षटके ते संपुष्टात आले, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 12 बॉल आता शिल्लक आहेत आणि 12 बॉल वरती 14 रनची आवश्यकता असताना गोलंदाज सर्वेश गुरव गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल ओव्हर द विकेट, यावेळेचा चेंडू शरीरापासून बाहेर पिचिंग केलं होतं आणि एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी वाईड लाईनच्या बाजूने हा बॉल काढला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला, डॉट बॉल. पहिला चेंडू येते चांगला पाहायला मिळतोय. याच चेंडूची आवश्यकता आहे, अशा धाडणीचे चेंडू जर फेकले गेले तर नक्कीचा सामना आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. 14 रनची आवश्यकता, विकेट करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये, बॉल चाललाय डीप मध्ये, एक रन येते कम्प्लीट होईल, थांबवलंय एक रन वरती, सिंगल इथे प्राप्त केली गेली कारण धावसंख्या बनली आहे. टार्गेटचा विचार केला गेला तर 43 रनचं टार्गेट होतं. याच दरम्यान दोन षटकाचे अखेरीस चांगली धावसंख्या बनवली, स्वप्ना सुर्वेनं चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत रन झाले स्कोर कार्ड वरती 30-13 धावेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक असतील 10. स्वप्ना सुर्वेची येथून येणारी विकेट फार महत्वाची ठरेल. फुल टॉस बॉल, कोण थांबवेल याला? बॉल येथे मात्र थांबवला गेलाय, बॉल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आले विकेट. सामन्यामध्ये ट्विस्ट, येथे स्वप्ना सुर्वेने आपली विकेट गमावले, धक्का बसतोय दुसरा. स्वप्ना सुर्वे बॅक टू द
नवीन फलंदाज मैदानावरती साहिल खटकुळ. थोडस घाई करा फलंदाज, सामन्याला उशीर होतोय. आजच्या दिवसामध्ये तब्बल आपल्याला 10 सामने खेळवायचे, त्याच्यामुळे सहकार्य करा. विकेट गमावल्या, सामन्यामध्ये थोडीशी कल्लाटणी आली आहे. कांडवकरने चांगला झेल पकडला आणि त्यानंतर आता साहिल खटकुळ स्ट्रायकिंग एंडवरती बाल मिळतोय. साहिल खटकुळचा हा फटका खूप चांगला आहे, नेत्रदीपक आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर, बाल मिळतोय. पंचांचा इशारा, दोन हात वरती, म्हणजेच हा षटकार. साहिल खटकुळ आल्या आल्या सारण. आले आले आपल्या येण्याची चाहूल दाखवली मैदानावरती. एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती एक चांगला फटका, षटकार खेचला साहिल खटकुळ. नाहीतर स्ट्रायकिंग एंडला यावेळेचा फुलर लेन बॉल लॉंग दी कार्पेट. एक चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच पाहायला मिळतंय, परंतु रन पूर्ण केले. एक सिंगलने ते पूर्ण केले, एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 37 रन, 7 बॉल आता शिल्लक आहेत. 7 बॉल वरती 6 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. एक षटकार जो आला, त्या षटकाराने पुन्हा एकदा येथे पारड जड केलं. माऊली वॉरियर संघाचं विकेट आले होती, तेथून थोडस अडखळत होता, परंतु साहिल आला आणि त्यानंतर सामन्याला नक्कीच कल्लाटणी दिली. यावेळेचा चेंडू डॉट बॉल. सामना आता शेवटच्या षटकामध्ये पोहोचलाय. 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूंवरती 6 रनची आवश्यकता. छत्रपती वॉरियर या संघाने नाणेफेक जिंकल्या, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. छत्रपती वॉरियर आपण टॉस जिंकलाय, आपला निर्णय आम्हाला कळवा. नेक्स्ट मॅच आपली आहे छत्रपती वॉरियर, त्यांच्या विरुद्ध आहे सुमित रायडर. परंतु वळूया चालू मॅच कडे. एका बाजूला आहे आर्यन समर्थ इलेव्हन, तर दुसऱ्या बाजूला माऊली वॉरियर. 6 बॉल शिल्लक आहेत, 6 बॉल वरती आता 6 रनची आवश्यकता. सौरभ उर्फ बबल्या गोलंदाजी करण्यासाठी विश्वास दाखवलाय बबल्यावरती. तर दुसऱ्या बाजूला आल्या आल्या षटकार ठोकलेला साहिल खटकुळ स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. 6 बॉल शिल्लक आहेत, 6 बॉल वरती 6 रन. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट ने स्ट्रायकिंग एंडला साहिल. पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॉल, सामना संपवण्याच्या मार्गावरती आहे का? हो आहे. बॉलला बांधवलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकाराने सामना संपवलाय आणि आता संघ विजय केलाय या षटकाराने माऊली वॉरियर.